हाय हॅलो नमस्कार, मी पूजा सराफ, राजश्री मराठी शोबसच्या होम रेमेडीज विथ सेलिब्रिटी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी अभिनेत्री रश्मी अनपट हिला व्हिडिओ कॉल करणार आहे आणि ती आपल्याला बऱ्याच छान छान गोष्टी स्किन बद्दल आणि हेअर बद्दल आपल्याला सांगणार आहे. शिवाय तिने कोणता फेसपॅक युज केला आणि ती कोणता करते हे देखील आपल्याला सांगणार आहे. तर चला तर मग कॉल करूया रश्मीला. हाय रश्मी, कशी आहेस? मस्त. कसं चाललंय अनलॉक? लॉकडाऊन कसं होतं? अनलॉक कसं चालू आहे? लॉकडाऊन सुरुवातीचे काही दिवस थोडं अवघड होत, पण नंतर सवय झाली आणि घरच्यांसोबत होते त्यामुळे वेळ खूप छान गेला. येस. आणि आता अनलॉकचं कसं काय प्लॅनिंग आहे? कसं बाहेर पडायला मिळतंय शूटसाठी कशासाठी? हो, बाहेर तर पडता येत आहे, पण सध्या माझं काही शूट सुरू नाहीये, त्यामुळे कारण काही प्रॉपर रिझन असेल तरच मी घराबाहेर पडते. अदरवाईज उगाच फिरायला गेलीये किंवा फ्रेंड्सना भेटायला गेली असं मी करत नाहीये, कारण थोडी काळजी आपण पण घ्यायला पाहिजे. काही गरज म्हणजे अगदीच गरजेचं काम असेल तर मी बाहेर जाते. नक्कीच. पण एक आपलं रुटीन खूप चालू असतं सतत, आणि तुम्ही तर कलाकार म्हटल्यानंतर सेट वरती म्हणा, एक तो मेकअप आणि त्या कॅरेक्टर मध्ये राहायचं दिवसभर, आणि अचानक तुम्हाला 3 महिन्यांचा एवढा मोठा ब्रेक मिळाला, काय फिलिंग होतं आणि कसे गेले हे 3 महिने विदाउट शूटिंग, विदाउट मेकअप आणि ते ऍक्शन कॅमेरा म्हणणं वगैरे सगळं किती मिस केलं? हो, खूप जास्त मिस केलं, कारण अचानक सगळंच बंद झालं. म्हणजे जेव्हा आपल्याला आयडिया असते की नाही आता संपलंय किंवा आता पुढचे काही महिने आपण घरीच आहोत तर काही वाटत नाही, पण जेव्हा अचानक सगळंच बंद झालं, म्हणजे फक्त माझी सिरियल नाही तर सगळ्याच सिरियल्स बंद झाल्या आणि सगळं म्हणजे महाराष्ट्रच बंद होता. महाराष्ट्र काय, भारत बंद आहे, पूर्ण जगात बाहेर पण लॉकडाऊन सुरू आहे. तर खूप पहिल्यांदा म्हणजे ना सुरुवातीचे काही दिवस एक टेन्शन, भीती होती की करोना करोना खूप असं हे झालं होतं. पण नंतर ना मला वाटतं मी एकटीच नाही तर सगळ्यांनाच हळूहळू आता सवय होती त्या सगळ्या सिच्युएशनला हँडल करण्याची आणि त्यासोबत पुढे जाण्याची. त्यामुळे आता नॉर्मलच नेहमीचं रुटीन सुरू झालंय. पण हो, शूटिंग खूप मिस करते. आता लवकर नवीन काम सुरू व्हावं अशी खूप इच्छा आहे. आणि मेकअप म्हणशील तर मला वाटतं 5 महिने झाले चेहऱ्याला मेकअप केला नाहीये. खूप म्हणजे असं वाईट वाटतं की यार आपण नाही शूट नाही करत आहे, चेहऱ्याला रंग नाही लावला, खूप त्रास होतो. पण ठीक आहे, होत असं जातील हे पण दिवस लवकरच संपतील. पण या लॉकडाऊनमुळे सॅलॉन आणि पार्लर बंद होते आणि आपलं सेगमेंट तेच आहे, तर मग घरी तो कशी स्किनची काळजी घेतली गेली? आणि एक तर उन्हाळा पण गेला आणि आता पावसाळा चालू झालाय, हवा बदलली आहे, तर मग अशा वेळी कशी तू स्किनची काळजी घेतली? मला काय वाटतं सांगू, फक्त एक दिवस नाही तर आपण रोज आपल्या चेहऱ्याची किंवा केसांची काळजी घ्यायला हवी. आपण कधीतरी खूप उत्साहात येतो आणि एक काहीतरी युट्यूब चालू करतो आणि त्याच्यावर बघतो हा आपण हा फेस मास्क ट्राय करूया, आपण हे ट्राय करू, आणि फक्त आपण एकदा करतो आणि सोडून देतो. तर तसं नाही करायला पाहिजे, आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे आपण. आणि त्यासाठी सगळ्यात बेसिक म्हणजे आपली स्किन हायड्रेटेड राहायला हवी, पाणी खूप प्यायला हवं. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, या जरी आपण नीट फॉलो केल्या ना तरी आपल्या चेहऱ्यामध्ये खूप फरक म्हणजे प्रत्येकाला जाणवायला लागेल. तर मला वाटतं बेसिक पाणी भरपूर प्यायला पाहिजे, खायला पाहिजे छान व्यवस्थित हेल्दी फूड खायला पाहिजे. आणि आता हे 3-4 महिने मला वाटतं हॉटेल वगैरे सगळं बंद होतं, त्यामुळे बाहेरचं खाणं सगळ्यांचंच बंद झालंय. आता परत सुरू झालंय, पण ठीक आहे, 4-5 महिने तरी आपण घरचं छान हेल्दी फूड खाल्लंय, सो ते सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. आणि या सगळ्या बरोबर मला वाटतं थोडंफार ना आपण बाहेरून पण चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे त्यासाठी मी वेगवेगळे फेस पॅक यूज करते, किंवा आणि बाहेरून आणलेले असं नाही पण आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्यापासून तयार करून मी काय काय ट्राय करते. ऑब्व्हियसली ते जर मला सूट झालं माझ्या चेहऱ्याला तर मी ते पुढे फॉलो करते. सो सध्या हा मी असं काय काय नवीन नवीन ट्राय करते. सो मग आज कोणत्या फेस पॅक बद्दल आम्हाला सांगणार आहे? एक फेस पॅक आहे तो मी खूप म्हणजे वर्षानुवर्ष वापरते आणि मी नाही मला वाटतं बरेच जण ते वापरत असतील. अगदी आपल्या किचनमध्ये नेहमी म्हणजे अवेलेबल असतात अशाच गोष्टी आहे. कुठली गोष्ट तुम्हाला अरे यार माझ्याकडे ही नाही आता काय करू असं म्हणून काही अटणार नाहीये. सो असा एक फेस पॅक मी तुम्हाला सांगणार आहे.
त्यासाठी बेसिक लागतं ते बेसन, बेसनाचं पीठ, त्यानंतर हळद, लिंबू, मध आणि दही, या हे सगळं मिक्स करून मी त्याचा एक फेस पॅक बनवते आणि मग तो माझ्या चेहऱ्याला लावते. ओके, त्याचा उपयोग आणि किती वेळ ठेवायचा ते फेसवरती? मिक्स केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्याला तो लावायचा. आणि सगळ्यात बेसिक आणि हे प्रत्येकालाच माहिती असेल तरी मी सांगते, कुठलाही फेस पॅक लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि मग तो अप्लाय करा आपल्या चेहऱ्यावर. सगळं मिक्स करून घ्यायचं छान आणि ब्रश किंवा हाताने सुद्धा तुम्ही लावू शकता. तो फेस पॅक एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचा आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा. ते 20 मिनिटं हा तुमच्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून टाका चेहरा. आणि याचा उपयोग असा होतो की स्किन ब्राइटनिंग साठी तुम्हाला खूप युजफुल आहे. आणि हळद प्रत्येकाला माहिती आहे अँटी बॅक्टेरियल आहे, सो पिंपल्स वगैरे नाही येणार त्यामुळे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाची स्किन टाईप वेगळा असतो, त्यामुळे मला जे सूट होत आहे ते तुला किंवा दुसऱ्या कोणाला कितपत सूट होईल मला माहित नाही. त्यांनी आधी थोडं वापरून बघा, तुमच्या हातावर ट्राय करा किंवा बघा तुम्हाला कुठे वाटतं तसं थोडं ट्राय करा. जर काही रिॲक्शन अलर्जी नाही आली तर मग ते कंटिन्यू करा. आणि मला वाटतं हे होम रेमेडीज आहेत त्यामुळे त्याचं असं खूप कोणाला 99% तरी त्याचा साईड इफेक्ट कोणालाही होणार नाहीये. पण मग रश्मी खाण्याच्या बाबतीत तू कशी आहेस आणि डाएट सांभाळतेस आणि का खाते आणि मग वर्कआउट करते, कसं चालतं ते? हो, खाणं मला पर्सनली खूप असं ऑइली स्पायसी मी असं खात नाही, कधीतरी नक्की खाते पण रोज काहीतरी ऑइली किंवा भाजीमध्ये खूप तेल वगैरे असं काही नसतं माझ्या. नॉर्मल घरी जे आई किंवा मी जे बनवतो तेच खाते असं खूप वेगळं नाही, पण काकडी, गाजर, बीट हे सगळं मी खूप खाते. आणि मगाशी सांगितलं तसं पाणी व्यवस्थित पिते, फ्रुट्स खायला पाहिजेत मला वाटतं, कारण व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ए, आयर्न हे सगळं आपल्याला फ्रुट्स मधून मिळतं. सो छान फ्रुट्स खा. मी दिवसात ना एक फ्रूट कुठलं तरी खाते, म्हणजे ऍपल असो, केळं असो, काहीच नसेल तर केळं तर हे आपल्याला अवेलेबल होत. एक्सरसाइजच्या बाबतीत कसं आहे मग तुझं सुरू? एक्सरसाइज म्हणशील तर थोडस मला कंटाळा आहे, पण माझा नवरा म्हणजे तो असा फुल फिटनेस फ्रीक वगैरे आहे, त्यामुळे तो तसंच म्हणणं असतं की नाही वर्कआउट करायला पाहिजे. त्यामुळे मी हो सध्या आता लॉकडाऊन मध्ये करतेच. आणि शूटच्या वेळी खरं सांगायचं तर नाही, म्हणजे खूप दमून घरी येते किंवा सकाळी पण खूप लवकर जाते तर तेव्हा पॉसिबल नाही होत. पण एक हेअर साठी जर का टीप द्यायची झाली प्रेक्षकांना तर काय देशील? प्रत्येकाचं ना हेअर टाईप वेगळा. आता माझे कर्ली हेअर आहेत, माझे खूप फ्रिझी होतात, सो माझं खूप एक्सेप्शनल. बाकी सगळ्यांचे नॉर्मल हेअर असतात, त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप मला वाटतं वेगळं असेल. पण हो, मी आठवड्यातून 2 तेल लावते छान. आणि अलोवेरा माहिती असेलच प्रत्येकाच्या घरी असतो किंवा कुठेही इझिली अवेलेबल होऊ शकतो, सो त्याचा गर काढून ना तो सुद्धा मी केसाला लावते. कधीतरी महिन्यातनं 1 किंवा 2 मी अंड लावते. अंड्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, काही लोक अंड खात नाही, त्यांना वास सुद्धा आवडत नाही अंड्याचा, पण तरी त्यात ऑलिव्ह ऑइल आणि थोडस लिंबू पिळायचं. तो हे लावला ना केसांना मास्क तरी केस सॉफ्ट होतात तुमचे, तो एक छान आहे. आणि मला वाटतं कांद्याचा रस सुद्धा मी, त्याचा सुद्धा खूप छान फायदा होतो. सो येस, आता आपण एक गेम खेळूया. तर त्याच्यामध्ये मी तुला काही ड्रेसची नावं सांगेन, तर त्याच्यावरती कोणती लिपस्टिक तू इन्स्टंट लावशील जी तुझ्या डोक्यात येईल ते तीन ना ते सांग मला, तो कलर सांग मला. ओके, ब्लॅक गाऊन, रेड, येलो बांधणीचा ड्रेस, पीच. ओके, गोल्डन अँड ब्लॅक प्लेन साडी, ब्राऊन. काठापदराची हिरवी साडी,
रेड किंवा वाईन. ओके. गुलाबी पैठणी. गुलाबी पैठणी गुलाबीच लावेन. रेड अँड ब्लॅक वन पीस. रेड ब्लॅक मी खूप लाईट शेड कुठली तरी यूज करेन. ब्लॅक स्कर्ट त्याच्यावरती गोल्डन टॉप. रेड. ऍक्च्युली मला रेड लिपस्टिक खूप आवडते ते मी मोस्टली रेडच वापरते. ओके. तरी पण एखादं मिक्स करून हल्ली फार वापरतात मिक्स करतात तसं काही तुला आवडतं? हो मला आवडतं. तुला सांगते माझ्याकडे ना एक अशी ब्राऊन आहे चॉकलेट ब्राऊन तो आणि एक पिंक. पिंक म्हणजे वेगळाच पिंक आहे ऍक्च्युली त्याला पिंक नाही म्हणता येणार. पीच आणि पिंकच्या मधला असा कुठला तरी तो आहे शेड आणि ते मिक्स करून एक छान शेड तयार होते. ओके. कारण तुला सांगू का पिंक मध्ये पिंक मध्ये पण खूप सारे शेड्स आहेत. हो असं होतं त्यामुळे लावूनच की हा ही छान दिसते. हो. ओके. ग्रे ट्राउझर विथ व्हाईट शर्ट. शर्ट लाईट ब्राऊन. ओके. लास्ट रेड अँड व्हाईट चुडीदार. रेड आणि व्हाईट चुडीदार ब्राऊन आणि रेड मिक्स करू. ओके. सो हा एक गेम झाला. आता दुसऱ्या याच्या मध्ये मी तुला दोन ऑप्शन देईन त्याच्यापैकी तू काय प्रेफर करशील ते सांग. हे आय थिंक मला पण आन्सर माहितीये पहिल्याचं. कर्ली हेअर की स्ट्रेट हेअर. कर्लीच. पण तुला सांगू नॉर्मली कसं असतं माहितीये कर्ली हेअर ज्यांचे असतात ना त्यांना स्ट्रेट हवे असतात आणि स्ट्रेट हेअर त्यांना ना कर्ली हवे असतात. ग्लॉसी लिपस्टिक की मॅट. मॅट. स्क्वेअर नेल्स की राऊंड नेल्स. राऊंड. थीन आयब्रोज की थिक आयब्रोज. थीन पण खूप पण थीन नाही ग मधलं म्हणजे थिक आणि थीनच्या मधली जी आहे ना तसे मला खूप आवडतं कारण थीन मग चेहरा खूप वेगळा दिसतो. मी एकतर थिक प्रिफर करेन किंवा मग त्याच्या मधलं म्हणजे थीनच्या मधलं. ओके. डिओ अत्तर की सेंट. परफ्यूम. लॉंग इयरिंग्स की टॉप्स. डिपेंड. आता मला साडी आणि म्हणजे ट्रेडिशनल तू बघशील तर त्याच्यावर लॉंग आवडतात आणि वेस्टर्न याच्यावर मला टॉप्स. पैंजण की रिंग. रिंग. वेस्टर्न आउटफिट की ट्रेडिशनल. ट्रेडिशनल. डार्क. ओके. डार्क शेड नेल पेंट की लाइट शेड. डार्क. लॉन्ग हेअर की शॉर्ट. लॉन्ग. माझे शॉर्ट आहे पण मला लॉन्ग हेअर खूप आवडतात. ओके. जिम की योगा. डिपेंड म्हणजे मला दोन्ही आवडतं पण योगा. ओके. हेअर कलर की मेहंदी. आधी कसं फक्त एकच मेहंदी याची सगळे रेड किंवा असे ब्राऊन व्हायचे केस पण आता ब्लॅक मेहंदी पण इझिली आपल्यापर्यंत सो मेहंदी आणि मेकअप. मेकअप की नो मेकअप. नो मेकअप. नो मेकअप अशीच बोलली. येस. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं आणि खूप छान छान टिप्स तू दिल्यास घरगुती सगळ्यांना. ते नक्कीच प्रेक्षक सुद्धा अप्लाय करतील. थँक्यू सो मच. खूप मजा आली. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. चलो बाय. टेक केअर.